मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाविकास आघाडीतील मतभेदांचं राजकारण काही थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेसने पारनेरमधील शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलाच जिवारी लागल्याचं दिसतंय. यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा असा संदेशही पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेदही चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत अजित पवारांना संपर्क साधत निरोप कळवलाय. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्याची रणनीती चुकीची आहे. सत्तेमधील मित्रपक्षच एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना कळवला. उद्धव ठाकरे यांच्या थेट निरोपानंतर अजित पवार यांनी यावर विचार करण्याचं आश्वासन दिलंय. त्यामुळे आता यावर नेमका काय निर्णय होतो आणि आघाडीतील मतभेद कोणतं रूप घेतात हे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.